नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ऑटोमॅटिक एक्सपान्शन वॉल्व. मागच्या भागात पाहिलं आपण हँड ऑपरेटेड एक्सपान्शन वॉल्व किंवा मॅन्युअल ऑपरेटेड एक्सपान्शन वॉल्व. तर हे ऑटोमॅटिक एक्सपान्शनचे काही सॅम्पल जे आहेत, फोटोग्राफ्स आहेत, ते आपण बघत आहोत. ऑटोमॅटिक एक्सपान्शन वॉल्व याच्या नावातच ॲटोमॅटिक आहे, म्हणजे हा ह्या वॉलला आपल्याला मागच्या वॉलप्रमाणे मॅन्युअली किंवा ऑपरेटरची गरज नाही पडत, हा ॲटोमॅटिक वर्क करतो, म्हणून याला ॲटोमॅटिक एक्सपान्शन वॉल्व म्हणतात. याला AXE किंवा AVE असंही म्हणतात, ॲटोमॅटिक एक्सपान्शन वॉल्व असंही म्हणतात. त्याचप्रमाणे याचा कन्सेप्ट आहे, हा कॉन्स्टंट प्रेशरवरती वर्क करतो, म्हणून याला कॉन्स्टंट प्रेशर वॉल्व असंही म्हणतात. हे झालं ऑटोमॅटिक एक्सपान्शन वॉल्वबद्दलची माहिती. आता ऑटोमॅटिक एक्सपान्शन वॉल्व हा कुठे बसवलेला असतो ते आपण बघू. ऑटोमॅटिक एक्सपान्शन वॉल्व किंवा AXE हा कंडेन्सर आणि इव्हॅपोरेटर याच्यामध्ये बसवलेला असतो, जेणेकरून कंडेन्सरकडून आलेला रेफ्रिजरेटर गॅस हा ह्या ऑटोमॅटिक एक्सपान्शन वॉल्वकडून रेग्युलेट करून हा कॉन्स्टंट प्रेशरने ह्या इव्हॅपोरेटरला पाठवला जातो, म्हणून याला कॉन्स्टंट प्रेशर वॉल्व असंही म्हणतात. तर आता आपण ही स्केमॅटिक डायग्राम आहे ऑटोमॅटिक एक्सपान्शन वॉल्वची, तिचे आपण पहिल्यांदा पार्ट बघू एक एक. याच्यामध्ये हा पहिल्यांदा वरती आहे ॲडजस्टिंग क्रू, त्यानंतर स्प्रिंग. ॲडजस्टिंग क्रू हा आपल्याला इव्हॅपोरेटर प्रेशरमध्ये किती प्रेशर पाहिजे त्या प्रेशरनुसार इथं ॲडजस्ट केला जातो, म्हणून हा याला ॲडजस्टिंग क्रू म्हणतो. त्यानुसार हा इथं सेट केलेला असतो. त्यानंतर त्याच्यावरती स्प्रिंग असते. त्यानंतर हा डायफ्राम आहे. नंतर हा वॉलचा स्टेम आहे. हा खाली वॉल आहे आणि ह्या इथं दाखवल्याप्रमाणे ही वॉल सीट आहे. हे झाले ह्या रिफी ह्या ऑटोमॅटिक एक्सपान्शन वॉलचे पार्ट किंवा भाग. याच्यामध्ये दोन ओपनिंग असते, एक इनलेट ओपनिंग जेथे तिथून रेफ्रिजरेटर कंडेन्सरमधून रेफ्रिजरेटर हा स्ट्रेनरमार्फत ह्या वॉल बॉडीमध्ये एंट्री करतो, व एक बाहेर जाण्यासाठी जे इव्हॅपोरेटरकडे जाण्यासाठी हा एक आउटलेट, असे दोन हा एक आउटलेट असतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये ह्या इव्हॅपोरेटरच्या जवळ असल्यामुळे इथं हे इव्हॅपोरेटर प्रेशर तयार होतं आणि ह्या स्प्रिंगच्या फोर्समुळे इथं हा स्प्रिंग प्रेशर तयार होतो. त्यामुळे ह्या ठिकाणी दोन प्रेशर तयार होतात. एक स्प्रिंग प्रेशर हा डायफ्रामच्या वरच्या साईडने लावला जातो आणि इव्हॅपोरेटर हा खालच्या साईडने लावला जातो. त्यामुळे इथं इक्विलिब्रेशन कंडिशन तयार होते. त्यामुळे हे दोघं इक्विलिब्रियम कंडिशन तयार झाल्यामुळे इथे कॉन्स्टंट प्रेशर तयार होतं, म्हणून याला कॉन्स्टंट प्रेशर वॉल असंही म्हणतात. तर आता आपण याचे वर्किंग कसं होतं ते बघू. तर आता जेव्हा इव्हॅपोरेटरमध्ये लोड वाढतो, म्हणजे इव्हॅपोरेटरमध्ये आपण फ्रीजरमध्ये आपण एखादा पदार्थ वाढवले तर त्यामुळे हीट वाढते, त्यामुळे वेपरायझेशन वाढतं, वेपरायझेशन लवकर होतं इव्हॅपोरेटरमध्ये. त्यामुळे इथला लोड वाढतो. लोड वाढल्यामुळे ह्या इव्हॅपोरेटर प्रेशर जो आहे हा सुद्धा इन्क्रीज होतो. हा इन्क्रीज झाल्यामुळे ह्या डायफ्रामचं ही डायफ्राम आहे ही ह्या पद्धतीने अशी
वरती जाते त्यामुळे हा स्टेम सुद्धा वरती ओढला जातो। त्याच्यामुळे ह्या इथून लिक्विड येणारा रेफ्रिजरंट हा यातला इथला हा जो गॅप आहे हा कमी होत झाल्यामुळे काही वेळाने जेव्हा इथला हा फोर्स कमी होतो त्यावेळेस तो रेफ्रिजरंट हा इव्हॅपोरेटरकडे कमी प्रमाणात पाठवला जातो व जेव्हा रेफ्रिजरेटरमध्ये लोड कमी होतो किंवा तिथली वस्तू आपण काही रिमूव्ह करतो व फ्रीजरमध्ये रिमूव्ह करतो व इव्हॅपोरेटरचा लोड कमी होतो त्यामुळे तिथलं प्रेशर कमी होतं, त्यामुळे हे प्रेशर कमी झाले की स्प्रिंग प्रेशरपेक्षा इथला लोड कमी झाला तर हे डायफ्राम ह्या पद्धतीने खाली येते आणि हा स्टेम खाली सरकवला जातो। त्यामुळे येथील रेफ्रिजरेटर हा कंडेन्सर करणं हा जोरात प्रवाहित होतो त्यामुळे आणि हा इव्हॅपोरेटरकडे पाठवला जातो, त्यामुळे इथले हळूहळू प्रेशर हे वाढत जाते आणि असे करता करता ही स्प्रिंग प्रेशर आणि इव्हॅपोरेटर प्रेशर ह्या एक होतात आणि त्या ठिकाणी हे कॉन्स्टंट प्रेशर तयार होतं। अशा पद्धतीने हा वॉल ऑपरेट होतो। तर आता याचे आपण युजेस किंवा ॲप्लिकेशन कुठे होतात, कुठे वापरला जातो हा वॉल ते बघू। हा बहुतेक डोमेस्टिक ॲप्लिकेशनसाठी वापरला जातो आणि ज्या ठिकाणी कॉन्स्टंट प्रेशरची रिक्वायरमेंट असते त्या ठिकाणी हा बहुतांश हा वॉल वापरला जातो। तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून माझे सगळे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। थँक्यू, धन्यवाद।